नेमकं बोट गेलं फॅन मध्ये. एवढी मस्ती कोण करत सेट वर आहे, पंखा चालू आहे माहिती आहे, त्याला बोट घालते त्याची का. पण जानकी तुझा फोन येतोय, फोन म्हणून असं फेकला मी, फोन फेकला आणि मला 2 मिनिटं कळलंच नाही फोन फेकला आहे. माझ्या मनात त्यांच्या विषयी मी सर म्हणून हात मारते आणि त्यांना तसंही एकेरी नावाने उल्लेख केलेला आवडत नाही. असं पडलं असतं त्याच्यावर क्रॅक पण होता, म्हणजे मी रडलेच असते जवळजवळ. मी त्याचा आयफोन घेतला असता मग उलट. सो सध्या छोट्या पडद्यावर एकदम टिपिकल सुनबाई जशी पाहिजे तशी आपली रेश्मा, आपल्या सर्वांची लाडकी, जी गोड गोंडस लुकमध्ये प्रत्येक वेळी ऑनस्क्रीन दिसते आणि सगळ्यांचं असं की अशीच सुनबाई पाहिजे होती, जसं डोक्यावर छानसा पदर वगैरे घेऊन छानशी अशी वावरणारी घरात वगैरे. सो कशी वाटते नवीन मालिका, मजा येते सगळं धमाल चालू? खूप मजा येते. मला असं वाटतं खूप वर्षानंतर मी अशा प्रकारची मालिका करते जे कुटुंबप्रधान आहे आणि सगळेच कॅरेक्टर इतके मस्त आहेत, सगळ्या कॅरेक्टरबरोबरचं रिलेशन माझं वेगळं आहे, त्यामुळे प्रत्येक सीन हा वेगळा वाटतो करायला. प्रत्येकाबरोबरचा सीन वेगळ्या इमोशन्सचा, वेगळ्या थाटणीचा आहे, त्यामुळे मला खूप मजा येते, प्रत्येक दिवस एक्सायटेड असतो. यांच्याबरोबर काम करून कसं वाटतं? सरांबरोबर काम करून तर खूप मजा आहे, सर छान वाटते. सर मी खूप आदर आहे माझ्या मनात त्यांच्याविषयी, मी सर म्हणून हात मारते आणि त्यांना तसंही एकेरी नावाने उल्लेख केलेला आवडत नाही म्हणून सर. हे आता तुम्हाला कितपत खरं वाटतंय माहीत नाही. नाही नाही असं काही नाही आहे, ती नेहमी मला सुमित म्हणून हाक मारते आणि आम्ही ज्यावेळेस कॅरेक्टरमध्ये असो त्यावेळेस ऋषिकेश म्हणून हाक मारते. सर वगैरे ती आत्ता माहीत नाही असं ऑन कॅमेरा का म्हणते, पण नाही एकंदरीत आम्हाला एकमेकांसोबत काम करून खरंच खूप छान वाटतं आणि आमचं ते बॉन्डिंग आहे ते आमच्या कामातून दिसतं आणि एकमेकांना समजून घेऊन काम करतो आम्ही, तर त्यामुळं काम करायला खूप मजा येते. छान सर म्हणते तुला की तिचे मोबाईल्स तुझ्याजवळ असतात, तुझ्या खिशात मध्ये ठेवते वगैरे. नाही नाही कधी कधी काय होतं, त्याच्या कुर्त्याला खिसा आहे आणि पटकन सरांनी रोल रोलिंग ऍक्शन असं केलं की पटकन असं होतं की कोणी नाही आहे ना आणि आमचे सतत एकत्र सीन असतात, एकत्र हे असतात, त्याच्यामुळे पटकन असं होतं की जरा ठेव ना. तू काय केलं होतं प्लीज तो प्रेक्षकांना. तो त्याला त्याचं म्हणणं असतं की मी फोन इथे तिथे विसरते ठेवून, तर नको तू ठेवत जाऊन लक्षात ठेवत जा कुठे देतेस. तर मी त्याच्याकडे दिला, तो म्हणाला तुझा फोन तू अशी जागा कर किंवा बॅग कॅरी कर त्यात ठेवशील. तर मगाशी काय झालं, दोनदा फोन आला माझ्याकडे, फोन होता सीन मध्ये होतो आणि लगेच सीनला बोलवलं त्यामुळे तिने लगेच फोन माझ्याकडे दिला, मी ठेवला आणि दोनदा फोन वाजला. मग मी आमचं सेटिंग झालं, त्यांच्याकडून डमी फोन घेतला आणि म्हणलं जानकी तुझा फोन येतोय, धर फोन म्हणून असा फेकला मी फोन. फोन फेकला आणि मला 2 मिनिटं कळलंच नाही फोन फेकला आहे. डमी फोन होता ऍक्च्युली, बघते तर डमी फोन होता आणि नेमका तो असा पालथा पडला, नाही तर असा पडला असता त्याच्यावर क्रॅक पण होता, म्हणजे मी रडलेच असते जवळजवळ. मग मी त्याचा आयफोन घेतला असता, मग उलटा असा फोन असा उलटा पडल्यामुळे तुम्हाला कळलं की माझा फोन नाही, नंतर मला कळलं हसला. असं अशी मजा करायला खूप मजा येते ना, होत राहतं. म्हणजे आम्ही दोघंच नाही पण इतर आर्टिस्ट सुद्धा असं एकमेकांबद्दल प्रँक करणं वगैरे हे होतं सेटवर आणि मला असं वाटतं की जितकं हसत खेळत आपण काम करू ना तितकं चांगल्या पद्धतीनं बॉन्डिंग होतं. आमचा शो पण अशा प्रकारचा आहे ना, आम्हाला एकतर आम्ही 14 तास एकत्र असतो इथे, त्यामुळे असं नाही काम करू शकत की आले सीन केले आणि गेले. आमचं फॅमिली एकत्र असणं, एकमेकांबरोबरचे इमोशन्स, एकमेकांबरोबरचे रिलेशन वेगवेगळे, तर हे आम्हाला डेव्हलप करणं गरजेचं आहे प्रत्येक सीन वाईज. सिरियलसाठी म्हणा, कॅरेक्टरसाठी, या सगळ्या गोष्टी करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि ते झालंय जुळून, म्हणजे आम्ही दोघंच नाही, मी आणि नाना, हा आणि नाना, हे आणि भावंड, ही आणि बहीण, आई आणि हा, मी आणि आई, सो हे सगळे असे कॉम्बिनेशन खूपच खूप चांगले झाले. ही कमिटमेंट दिलेली पूर्ण करते. हो कामाच्या बाबतीत असेल तर नक्कीच करते, डेफिनेटली करते. आणि इतरही गोष्टीत झालंय, म्हणजे मी अनुभव आला की हो करते ती कमिटमेंट. हे काय होतं नेमकं, बोट गेलं फॅन मध्ये. एवढी मस्ती कोण करत सेट वर आहे, पंखा चालू आहे माहिती आहे, त्याला बोट घालते त्याची का. पण असं बोलता बोलता असं वाटलं जाईल का, खरोखर गेलात असं विचारायला जाईल का, पण ते जात आहे, लागलं नाही प्लास्टिकचं आहे पण तरी बोलते कमिटमेंट पूर्ण करते.